डिफरेंशिएशन मतलब आपण न्यू पॉइंट आपण चालू करणार आहोत लॉगरिथमिक डिफरेंशिएशन. आता हे लॉगरिथमिक डिफरेंशिएशन कधी यूज करायचं हे कधी यूज करायचं हे लक्षात आलं की पुढचं काम आपलं सोपं. पण हे जर लक्षात नाही आलं की आपल्याला ते काय यूज करायचं हे लक्षात घ्यावं लागेल. हे काय यूज करायचं कसं यूज करायचं लक्षात आलं की फॉर्म सोप आहे.
जो लॉगरिथमिक डिफरेंशिएशन कभी यूज करायचा जेव्हा प्रॉडक्ट ऑफ मेनी फंक्शन्स असेल क्वोशंट ऑफ मेनी फंक्शन्स असेल किंवा फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर त्यावेळी आपल्याला काय करते डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे सॉरी लॉगरिथमिक डिफरेंशिएशन काय करते यूज करता ए हे कधी यूज करायचे लक्षात ठेवले तर पुढचं काम आपलं सोपं होऊन जाईल कुठला फॉर्म आहे लॉगरिथमिक डिफरेंशिएशन the following with respect to x x plus 1 bracket square divided by x plus 2 its cube plus x plus 3 raised to 4 how y I'm taking log law on both sides log y is equals to log of mod x plus 1 in square divided by x plus 2 is cube into x plus 3 raised to 4 which is equals to log of x plus 1 square minus division and minus log of x plus 2 cube minus don't you division on minus log of x plus 3 raised to 4 that is but log y is equals to 2 log x plus 1 minus 3 log x plus 2 minus 4 log x plus 3 differentiate required answer. Very simple, simple forms are. And if you have a big guide,
एकतर ते नंबर ऑफ प्रॉडक्ट फंक्शन्स असतील किंवा कोशंट ऑफ फॉर्म असेल किंवा एक्सपोनेंशियल फंक्शन ऑफ पावर फंक्शन असेल तर आपण काय करणार लॉगरिथमिक डिफरेंशिएशन काय करणार आहे यूज करणार आहे ओके okay.